की तीन जून दोन हजार बावीस आणि चार जु जून दोन हजार बावीस शुक्रवार शनिवार दोन दिवस शिबिर आहे सकाळी नऊ ते पाच तुमची नाव नोंदणी अवश्य करा नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एटवर कॉल करून हे जी नाव नोंदणी अवश्य करून घ्या मित्रांनो नमस्कार आज सोलापूरकरांसाठी एक विशेष बातमी आहे विशेष माहिती आहे मनक्याचे सांध्याचे गुडघ्याचे थोडंफार तर त्रास असतोस मग असं असताना सोलापुरामध्ये एक प्रतिष्ठित आणि सर्व गोष्टींची माहिती असणारे डॉक्टर आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर नेहा सिंग रोडा सोलापूरकरांसाठी ते खूप मोठ्या प्रमाणात कार्य करतात फीमध्ये कन्सेशन असेल किंवा मोफत शिबिर असतील आणि विशेष म्हणजे जे गरजू आहेत तालुक्यामधले जे ग्रामीण भागातील महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी त्यांचं काम हे खूप उपयुक्त ठरतं आम्हाला नुकतंच कळलं की ते एक शिबीर घेत आहेत ते नेमके शिबीर काय घेत आहेत आणि विशेष म्हणजे ते करत असताना ग्रामीण भागातील शहरातील रुग्णांना त्याचा नेमका फायदा काय होणार ते आपण थेट त्यांच्याकडनं जाऊन घेऊया मॅडम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, आज कळलं की एक आपण शिबीर घेत आहे आरोग्याविषयी गरजेचं असलेलं नेमकं तो प्रकार काय आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सेवा बजावत आहात ते नेमकी सेवा काय आहे आपण सांगावं नमस्कार सोलापूरकरांनो माझं नाव डॉक्टर नेहा सिंग रोडा आहे आणि आमच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी व आयुर्वेदा सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ तर आता सध्या नियमी आम्ही वर्षातनं चार पाच शिबीर घेतच असतो स्पेशल डेजला युजली म्हणजे डॉक्टर डे असलं किंवा फिजिओथेरपी डे असला असं घेत असतो महिला दिवस पण ह्यावेळीच माझ्या डोक्यात आलं की आता आपण प्रत्येक महिना किंवा दोन महिन्यात एक शिबीर घेऊ कारण मनक्याचे आजार एवढे वाढत आहे की जेव्हा मी शिबिर घेते तर एवढे पेशंट येतात की मी कधी कधी हँडलच करू शकत नाही तर मी म्हणले ब्रेक ब्रेकमध्ये शिबीर घेऊ तर ह्यावेळी खूप मोठा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ज्याच्यामध्ये तपासणी जे आहे फिजिओथेरपी आयुर्वेद तपासणी ते टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे मोफत आहे आणि त्याचबरोबर जे ट्रीटमेंट तुम्हाला पुढचं लागणार जे पण फिजिओथेरपी आयुर्वेदिक ट्रीटमेंट लागणार त्यामध्ये फॉर्टी पर्सेंट चाळीस टक्के सूट देण्यात आली आहे पेशंटला आणि ह्यावेळी शिबिराची प्रमुख जे गोष्ट आहे ती ही आहे की आमच्या शिबिराच्या उद्घाटन जे आहे ते डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम जे सोलापूरचे डी सी पी मॅडम आहेत त्यांचे हस्ते होत आहे तर त्या त्याच्या मला खूप उत्सुकता आणि आनंद आहे की आमचे क्लिनिकला मॅडम भेट देणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे फिजिओ हेल्थ कार्ड आहे ज्याच्यामध्ये पेशंटला ह्या शिबिरानंतर पण कधी पण आयुष्यात लागणार तर भरपूर बेनिफिट्स भेटतात ट्रीटमेंटमध्ये जसं ट्रीटमेंटमध्ये नियमी डिस्काउंट भेटणं किंवा फॅमिलीमध्ये डिस्काउंट भेटणं पेशंटला त्या प्रकारचं आम्ही एक फिजिओ हेल्थ कार्ड लाँच केलेला होता तर तो फिजिओ हेल्थ कार्ड सर्वांना मोफत भेटणार आहे आणि ज्या पेशंट मॅडमची उपस्थितीत आले त्या पेशंटला मॅडमच्या हस्ते हे कार्ड देण्यात येईल तर नक्की तीन जून दोन हजार बावीस आणि चार जु जू, जून दोन हजार बावीस शुक्रवार शनिवार दोन दिवस शिबिर आहे सकाळी नऊ ते पाच तुमची नाव नोंदणी अवश्य करा नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एटवर कॉल करून ह्याची नाव नोंदणी अवश्य करून घ्या मॅडम एक शंका अशी वाटते की आठ वर्ष दहा वर्षाली जुनाट आजार असतात माझे सांधे दुखत आहेत माझे गुडघे दुखत आहेत खूप वर्षापासून दुखतात मग असं वाटतं की तो आजार शरीरामध्ये त्याचबरोबर आजार मनामध्ये पण आहे असं वाटतं त्यावेळेस कुठल्या पद्धतीची काउन्सिलिंग असेल हां ते तुम्ही खूप छान प्रश्न विचारला तर जसं की मी ह्यावेळी शिबिरचे ह्याच्यामध्ये मेन्शन केले की नहीं नहीं, के हे फक्त मोफत तपासणी नाही मार्गदर्शन किंवा समुपदेशन शिबिर पण आहे तर हे नक्की खरी गोष्ट आहे की स्ट्रेसफुल लाईफ झाली आहे सध्या तर माइंडमध्ये खूप स्ट्रेस असतो माइंड आणि बॉडी डेफिनेटली रिलेटेड असती तुम्ही कधी पण बघा की आपल्याला खूप स्ट्रेस आला की अचानक वाटतं की बॉडीमध्ये ताकद नाही आहे काहीतरी दुखायचं चा चालू होते मीन्स देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन बॉडी अँड माइंड तर आता कुठला आजार आपल्याला अर्धा वर्षापासून आहे तो बरं होत नाही आहे तर डेफिनेटली माइंड निगेटिव्ह सेटमध्ये जातो की आत्ता मी कधीच बरं होणार नाही असले निगेटिव्ह विचार मनात येतात किंवा कुठले निगेटिव्ह विचार मनात आहे डिप्रेशन आहे स्ट्रेस आहे त्यामुळे पण आजार होतात आणि ब्लॉकेज तयार होतात मग आम्ही किंवा कुठलाही डॉक्टर कितीही ट्रीटमेंट देऊ द्या त्याच्या हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसून येत नाही आणि पेशंट फ्रस्ट्रेट होतो की मी का बरं होत नाही तर हे पण मी काउन्सलिंग करते आणि माझ्याकडे एक नवीन हिलिंग थेरपीसुद्धा आली आहे त्याच्यामध्ये ते, ते वेगळे खूप वेगळे पद्धतीची थेरपी आहे आता मी भरपूर पेशंट्सला ती थेरपी देत आहे त्याच्यामध्ये कसं आहे की मी माइंडवर त्याचे वर्क करते काही प्रकारचे ट्रीटमेंट टेक्निक आहे मग त्याच्यानी इन्स्टंट पेशंटला रिलीफ होतो जसं ते त्याच्या पेन स्ट्रेसमुळे आहे ते मी फाइंड आऊट करते की ह्याच्या पेन खरंच बॉडीमध्ये काय आहे म्हणून आहे त्याचे रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात तरी पण त्याला त्रास असतो पेशंटला पेशंट म्हणतो माझ्या एम आर आय नॉर्मल आहे एक्स रे नॉर्मल आहे तरी पण माझा पेन का कमी होत नाही आहे तर त्याच्यासाठी मी वेगळी हिलिंग थेरपी आणली आहे आणि त्याचबरोबर मी काउन्सलिंग पण करते पेशंट्सची हे जी सध्याचे काळामध्ये खूप मोठी गरज आहे म्हणून मी आता हे नवीन सिस्टम चालू केलेलं आहे नवीन ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी आणलेली आहे तर ह्यावर ह्या मला असा आशा आहे की पेशंटला ह्या ट्रीटमेंटचा आणि ह्या मार्गदर्शनचा खूप मोठा फायदा भेट मॅडम या शिबिरामध्ये तुम्ही जे समुपदेशन करणार आहात किंवा आजारांची तपासणी करणार आहात ते कोणकोणते आजार असतील मी सर्वात आधी फिजिओथेरपीबद्दल सांगणार तर असं जर साधारण भाषामध्ये मी सांगायला गेले तर डोक्यापासून पायापर्यंत पायाची बोटापर्यंत जेवढे पण मणक्यांचे सांध्यांचे हाडांचे आजार असतात त्यावर तपासणी व उपचार आहे जसं की आता स्लिपडिसचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे मनक्यांचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत झीज मनक्यांमध्ये झीज होणं मनके सरकणे किंवा गादी सरकली आहे मनक्यांची त्याच्यामध्ये विना ऑपरेशन उपचार करत आहे मी तर ते सर्व आजारांची तपासणी त्याचबरोबर संधिवात गुडघेचे संधिवात दुस आमवात वेगळे वेगळे प्रकारचे वाद, प्रकार वाद जसं स्पॉन्डिलो आर्थ्रोसिस असे प्रकारचे जे संधिवात आहे त्यावर पण तपासणी व उपचार आहे तसंच न्युरोलॉजिकल साईडला गेले तर जे पॅरालिसिसचे पेशंट आहेत बेड रिडन पेशंट आहेत स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आहे म्हणजे मनक्यामध्ये कुठला अपघात ॲक्सिडेंट वगैरे झाला त्यानंतर पेशंट जर बेड रिडन आहे तर असेसुद्धा पेशंट आमच्याकडे बरं होतात आणि त्यांचीसुद्धा मोफत तपासणी आहे आता लहान मुलांकडे आलो तर लहान मुलांमध्ये जे आजार असतात जसं मतिमन मुला अपंग आहेत हा व्यवस्थित चालत नाही पायामध्ये काहीतरी लचक का आली आहे विकार आहेत वेगवेगळे त्याच्यासाठी पण तपासणी व उपचार आहे डोकेदुखीचे पेशंट मायग्रेनचे पेशंट तर ह्या सर्व जे पण आजार आहेत नसांसंबंधित हाडांसंबंधित सांध्यांसंबंधित त्या सर्व पेशंटची तपासणी फिजिओथेरपी मोफत आहे आणि आयुर्वेदिक पण त्याचबरोबर बाकीचे जे, जे आजार आहे आयुर्वेदिक संबंधित जसं की मुतखडा ताप येणं डायबिटीज प्रेशर ह्यावर डायट कन्सल्टेशन व आयुर्वेदिक कन्सल्टेशन डॉक्टर विनोद रोडा जे माझे हजबंड आहे त्यांच्यातर्फे मोफत आहे एक मेंबरशिप कार्ड देणार आहेत असं सांगितलं ते नेमकं त्याचा फायदा काय असेल ते सांगावं आणि मोबाईल नंबर आणखी एकदा सांगावा जे आमच्या फिजिओ हेल्थ कार्ड आहे ते मेंबरशिप कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाईम मेंबरशिप भेटती त्यामध्ये जर तुम्ही ते कार्ड परचेस केला ज्याची किंमत फाय हंड्रेड रुपीज आहे सध्या आणि तर ते मेंबरशिप कार्ड आम्ही फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करतो आहे तसंच तपासणी फी फ्री आहे आणि मेंबरशिप कार्ड जर घेतला तुम्ही तर ह्या शिबिरामध्ये तर आम्ही फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट देत आहे पेशंटला जे पेशंट ह्या शिबिरामध्ये तपासणी करणार फक्त त्या पेशंटला पण ह्याच्यानंतरसुद्धा तुमची फॅमिलीचे मेंबर्सला पुढे कधीही ट्रीटमेंटची गरज आहे तर सर्व पेश सर्व ट्रीटमेंटवर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट असणारच तो कार्ड तुम्हाला भेटल्यावर जे टोटली फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे